सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी टिटवा येथील पशुसंवर्धन दवाखान्यामध्ये कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। बंद असलेला दवाखाना चालू करण्यात आला। बार्शी टाकळी तालुक्यातील टिटवा येथील सरपंच स्वप्नील मोरे यांनी सीके मराठी न्यूज यांचे कौतुक केले। न्यूजमुळे दवाखाना चालू करण्यात आला, आम्हाला न्याय मिळाला असे सांगितले। कर्मचारी हे आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये परिचर काम करत होते। संतोष घोले यांची त्वरित बदली करून पशु दवाखान्यात नेमणूक करण्यात आली। गायमाता सुरक्षा संघ प्रदेशाध्यक्ष डॉक्टर संजय चव्हाण व सरपंच सेवा पवार यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे। जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर संजय चव्हाण। नमस्कार, मी सरपंच टिटवा तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष बाष्टागणी जिल्हा तालुका। आमच्या इथं पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये कर्मचारी 6 महिन्यापासून नव्हते, पण सीके मराठी यांनी दखल घेतल्यामुळे आमच्या इथं कर्मचारी नियुक्त झाला आणि त्याच्यामुळे आमचे पशूंचे म्हणजे आरोग्याचे हे सत्र सुधारले, त्यामुळे सीके मराठीला धन्यवाद। नमस्कार, मी संतोष घुले पशुवैद्यक दवाखाना टिटवा। याच्या अगोदर मी आयुर्वेदिक दवाखाना टिटवा येथे परिचर म्हणून काम केलेलं आहे 15 वर्ष। आता नवीन माझी बदली झाल्यामुळे मी दिनांक 5 ऑगस्ट 2021 पासून पशुवैद्यकीय दवाखाना टिटवा येथे परिचर या पदावर नवनियुक्त झालेलो आहे। सध्या आपल्या दवाखान्याला पदभार डॉक्टर गोळे साहेब यांच्याकडे आहे। ते सध्या बाशी टाकलीचे पशुधन विकास अधिकारी आहेत।